चार दिवसांपासून नवतपाला सुरुवात झालेली आहे. विदर्भातील प्रत्येक जिल्हे उष्णतेच्या प्रखरतेने न्हाऊन निघत आहेत. किंबहुना नागरिकांना याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन सुरू झालेला आहे. आज भंडाऱ्याचा सर्वाधिक उच्चांकी तापमानाची नोंद झालेली आहे. 45° सेल्सिअस तापमानाची नोंद आज झालेली आहे. आज आपण या राजीव गांधी चौकात आहोत. मुख्य वर्दळीचा हा राजीव गांधी चौक नेहमी या चौकातून मोठ्या प्रमाणात वर्दळ असते, मात्र आज 45° तापमानाची नोंद झाल्यामुळे इथे नागरिकांची ही मोठी तुरडक आता गर्दी दिसायला लागली. चौकामध्येच एका बाजूला असलेल्या रसवंतीच्या दुकानामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिक रस चा आस्वाद घेताना बघायला मिळत आहे. एकंदरीतच आजच्या या तापमानाने भंडारा जिल्ह्याचे आतापर्यंतचे या मोसमातील सर्व उच्चांक मोडीत काढलेले आहे. या उच्चांकापासून या तापमानापासून वाचण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नागरिकांना खबरदारीच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे सकाळी 10 वाजल्यापासूनच उष्णतेचे चटके जाणवू लागल्याने नागरिकही आता वर्दळीच्या रस्त्यावरून तुरळक नागरिकांची आता गर्दी बघायला मिळत आहे. एकंदरीतच प्रशासनाने केलेल्या आवाहनाचं नागरिकांनी तंतोतंत पालन करावा असं आवाहन आता प्रशासनाने नागरिकांना केलेलं आहे. प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.